श्री स्वामी समर्थ श्री दत्त परिक्रमा ही श्री दत्त तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ आणि त्यासोबत श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता मिळवून देणारी परिक्रमा आहे. श्री दत्तात्रेयांबरोबर त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य व दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांवर अकारण प्रीती करतात, त्यांना बळ देतात, त्यांच्या समज सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात असे मानले जाते. श्री दत्तात्रेयांनी 24 गुरु केले होते. या 24 गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केले आहेत. जगद्गुरु होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. श्री दत्तात्रेय हे एक असे दैवत आहे ज्याचे अस्तित्व चिरंतर आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वांना सामावून घेणारे आहे. त्यांच्या समन्वयादी दृष्टिकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी सहाय्यकारी आहे. त्यांचे हे विभूतिमत्व अत्यंत प्रत्ययकारी आहे. दत्तात्रयांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्तिकेंद्राची प्रतीके आहेत. प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात, तीमध्ये वाढ होते, त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते, सृष्टीचक्राशी तन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते, जाणीवा आणि नेणीवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. श्री दत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. देशातील प्रत्येक श्री दत्तक्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते, मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. पूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्री दत्तक्षेत्रे आहेत आणि गावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आढळते, मात्र तरीही काही प्रमुख श्री दत्तक्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यातील अशा 24 दत्तक्षेत्रांना एकत्र गुंफून श्री दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली आहे. त्याचा क्रम असा आहे की श्री शंकर महाराज समाधी मंदिर पुणे, औदुंबर, बसवकल्याण, नरसिंहवाडी, अमरापूर, पैजारवाडी, कुडुत्री, माणगाव, बाळेकुंद्री, मुरगोड, कुरवपूर, मंथनगुडी, लाडाची चिंचोळी, कडगंजी, माणिकनगर, गाणगापूर, अक्कलकोट, लातूर, माहूर, कारंजा, भालोत, नारेश्वर, तिलकवाडा, गरुडेश्वर अशी ही 24 ठिकाणे आहेत. दत्त परिक्रमेमध्ये 12 ठिकाणे महाराष्ट्रातील, 2 ठिकाणे आंध्र प्रदेशातील, 6 ठिकाणे कर्नाटकातील आणि 4 ठिकाणे गुजरात या राज्यातील आहेत. एकूण साधारण 3,600 किलोमीटरचा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो. श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्री दत्त प्रत्येक परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्री दत्तात्रयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेलेली आहेत. दत्तर अवताराचे वेगळेपण हेच आहे की दत्त अवतार कार्य आणि वारसा विविध संतपुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्तकृपांकित संतांचे दर्शन घेता येते. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री माणिकप्रभू महाराज, वासुदेवानंद सरस्वती महाराज, पंत महाराज बाळेकुंद्रीकर, चिदंबर दीक्षित स्वामी महाराज, दीक्षित स्वामी महाराज, गुळवणी महाराज, चिले महाराज, श्रीधर स्वामी, श्री सायनदेव, श्री सदानंद दत्त महाराज, रंगावधूत महाराज, श्री शंकर महाराज. दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यात, विविध प्रदेशात आहेत, मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. येथील भाषा, चालीरीती, संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. तेथील भौगोलिक परिसर, जीवनपद्धती, समाजव्यवस्था भिन्न आहे, मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेलेली आहेत असे लक्षात येते. समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. जे जे भेटील भूत ते मानिते भगवंत, अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त आहेत. प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की
दत्तोत्तम याचा अर्थ चांगुलपणाचा, देवत्वाचा, सात्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. दत्तपरिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते. साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्तक्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वतःमधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते. समाजाच्या सहाय्याने, विविध लोकांच्या सहकार्याने अनेक व्यक्तींना एकत्र घेऊन समन्वय साधून एखादे कार्य घडवावे लागते. तीर्थस्थानांना भेटी देऊन मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते. श्री दत्त परिक्रमेमध्ये आपण सर्व काळ कृष्णनदीच्या सान्निध्यामध्ये घालवतो. श्री दत्तात्रयांना पर्वतांप्रमाणे नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांचा अधिक काळ कृष्णनदीच्या सान्निध्यात गेला आहे. कृष्णाबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो. गाणगापूर येथे भीमा अमरंजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते. याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचेही दर्शन होते. इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे दर्शन होते. निसर्गांचे मनोहरी दर्शन आपल्याला घडते. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमेबरोबरच श्री दत्त परिक्रमा हे परिक्रमा विश्वाचे एक अनोखे दालन आहे. आपण एक विशिष्ट गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमा याचे कठोर परिश्रम याचबरोबर पायी चालणे हा एक मोठा भाग आहे. अर्थात त्यात खूप मोठा आनंदही आहे. श्री दत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते, त्यामुळे ती तुलनेने सोपी आहे. शिवाय विविध दत्तक्षेत्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत. श्री स्वामी समर्थ.